सुरुवातीला 1984 साली वय वर्ष 24 असताना मी छत्रपतीचा संचालक झालो. तिथून सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन पोहोचला. पाच पाच वेळाला ते उपमुख्यमंत्री पदच मिळते. त्याच्यामध्ये हे श्रेय खरं तर बारामतीकरांच आहे, प्रत्येक मतदार बंधू भगिनीच आहे आणि त्यांचे ऋण मी कायम लक्षात ठेवेन असं मला आज या निमित्तानं तुमच्या सर्व सहकार्यांना सांगायचं आहे. राजकारणामध्ये काम करताना चढ उतार येतच असतात. मी देखील ते पाहिलेले, कधी सत्तेत होतो कधी विरोधात होतो, तरी देखील आम्ही काम करायचो. सत्तेत असताना परिवर्तन होतं, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. माझं मागे 5 वर्ष ज्यावेळेस सरकार नव्हती त्यावेळेस 12 होती, ते रेट कसे उतरलेले होते, विचार कशी झाली, तुम्ही सर्व बांधकाम व्यावसायिकांनी जवळून पाहिले. त्यामुळं आपला लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये असणं हे त्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं ठरतं हे मी वेगळं सांगायला नको. त्यामुळं मधील मी काही राजकीय निर्णय घेतले, ते निर्णय तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या बाहेर करता घेतले. त्याच्यात कुठंतरी वडीलधाऱ्यांना दुखवायचं असं काही नाही. त्याच्यामध्ये पंधरा सांगूनच आम्ही सगळ्यांनीच निर्णय घेतले होते, पण नंतर काही जरा बाजूला गेले. आता त्या कोणात मी जात नाही. मागे लोकसभेला काय झालं ते पण मला बोलायचं नाही, कारण झालं गेलं. तुम्हाला जे योग्य वाटलं ते मी म्हणतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तुम्हाला ते संविधान दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना, पण त्याचा वापर तुम्ही करणार त्याबद्दल तुमत असण्याचं काही कारण नाही. पण जे काही लोकसभेच्या वेळेस झालं ते आता विसरून जाऊ. आपण सगळ्यांनी नव्या उमेदीने काम करायला सुरुवात केली पाहिजे असं मला आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं. मला वेळ फार कमी मिळाला. तुम्हाला पण काही जर बाहेर गेले असतील, माझी तुम्हाला विनंती आहे, जे येऊ शकले नसतील त्यांना पण तुम्ही 4 गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस काही चुका झाल्या, कशा पद्धतीने काय झालं याच्या खोलात मला जायचं पण नाही. मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, त्यावेळेस मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही. माझं काम, मी माझा पुढचा विचार, मी आता अर्थसंकल्पात आणलेल्या 8 महत्त्वाच्या योजना, त्या योजनेचा माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या माय मावली बहिणींना, माझ्या युवक युवतींना काय फायदा होतो ते सांगण्याचं काम मी करत असतो.